श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय। नमस्कार मंडळी, 5 ऑगस्टपासून श्रावणासारख्या पवित्र महिन्याला सुरुवात होत आहे। आपण सर्वजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो, कारण हा महिना असा आहे की ज्या महिन्यामध्ये आपण भरपूर व्रतवैकल्य करतो। सणावारांचा महिना म्हणून हा महिना ओळखला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की महिलांनी अशा कोणत्या 5 गोष्टी आहे की ज्या श्रावण महिन्यामध्ये नक्की करायच्या आहे। या गोष्टी करत असताना किंवा सेवा करत असताना, व्रतवैकल्य करत असताना काही चुकासुद्धा आपल्या हातून होतात आणि त्या कोणत्या आहेत, त्या का होऊ नये किंवा आपण कशा पद्धतीने टाळू शकतो, ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। तर बघा, 5 ऑगस्टपासून म्हणजे अगदीच 5-6 दिवसांमध्येच श्रावणाची सुरुवात होत आहे आणि पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे। आपण प्रत्येकानेच श्रावण सोमवारचं व्रत करावं असं सांगितलं जातं। आपल्याला कोणत्याही सेवा करणं शक्य नसेल किंवा श्रावण महिन्यामध्ये काहीही करणं शक्य नसेल, तरीसुद्धा श्रावण सोमवारचं व्रत हे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि ते प्रत्येकाने करायलाच हवं। आता अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या महिलांनी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे। आता बघा, प्रत्येक सोमवारी, प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा मग रोजच्या रोज तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता आणि करू शकता। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच महिलांना अशी सवय असते की हातामध्ये हिरव्या बांगड्या न घालणं किंवा कपाळावरती टिकली न लावणं, परंतु हा जो श्रावण महिना आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सणावारांचा महिना आहे। भगवान शिवशंकरांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल, तर भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना आपण आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या नक्की घालाव्यात। आता हिरव्या आणि लाल या दोनही रंगांच्या बांगड्या आपण घालू शकतो, पण याच्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या वापरू नका, कारण हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपलं सौभाग्य नेहमी अबाधित राहावं, आपलं सौभाग्य, आपले पतिदेव नेहमी आपल्यासोबत राहावे अशीच प्रत्येकीची इच्छा असते आणि त्यासाठी आपण आपल्या हातामध्ये पूर्ण श्रावण महिनाभर हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतो। त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतात, पण शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्याला विशेष महत्त्व दिलं जातं, किंवा मग हिरव्या, लाल आणि पिवळ्या अशा मिक्समध्ये बांगड्यासुद्धा तुम्ही घालू शकता। आता बऱ्याच जण काय करतात बांगड्या घालत असताना की लोखंडाच्या किंवा मग प्लास्टिकच्या बांगड्या घातल्या जातात, पण ही चूक अजिबात करू नका, कारण हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या जर तुम्ही घालत असाल तर नक्कीच तुमचे ग्रहस्थिती मजबूत राहते, तुमचा सगळा ओरा जो आहे तो क्लीन होत राहतो आणि तुम्हाला खूप चांगले लाभ जे आहे ते बांगड्यांमुळे मिळत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य नसेल, तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काहीतरी करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली हातामध्ये बांगड्या घालणं शक्य नसेल, हरकत नाही, पण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तरी या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायला हव्यात। जेव्हा तुम्ही पूजा अर्चा करता, सेवा करता, तेव्हा तुमच्या हातामध्ये बांगड्या असायला हव्यात। सोमवारचं व्रत जर करत असाल तर भरभरून अशा हातामध्ये बांगड्या ह्या नक्की घाला। शक्य नसेल एक बांगडी घातली तरी हरकत नाही, पण बांगडी मात्र आपल्या हातामध्ये नक्की असावी। हा झाला पहिला नियम की जो महिलांना पाळायचाच आहे जेव्हा तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत करत असाल किंवा नसाल करत तरीसुद्धा, कारण आता आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी हा महिना जो आहे तो अत्यंत पवित्र मानला जातो। भगवान शिवजींचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळत असतात। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पतिदेवांना किंवा मग आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये कधीही भांडणं होऊ नये, वादविवाद होऊ नये किंवा मग आपलं नेहमी चांगलं चालावं, पतींचं आणि तुमचं दोघांचाही संसार अतिशय व्यवस्थित व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर अशावेळी आपण शिवमंदिरामध्ये जायचं आहे। प्रत्येक सोमवारी गेलात तरी चालेल किंवा मग रोज शक्य असेल तर रोज जायचं आहे आणि शिवलिंगावरती जे चंदन अर्पण केलेलं असतं तर ते चंदन थोडंसं आपल्या घरीसुद्धा घेऊन यायचं आहे आणि हे चंदन जे आहे ते आपल्याला आपल्या मिश्रांच्या, आपल्या पतीच्या कपाळावरती लावायचं आहे। याच्यामुळे त्यांचा राग शांत होतो। एखादी व्यक्ती खूप रागीट असते, त्या व्यक्तीचा राग जात नाही किंवा मग त्या व्यक्तीला खूप पटकन राग येतो, असे जर तुमचे पती असतील तर यावेळी तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा श्रावणामधल्या प्रत्येक दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा। जेव्हा सकाळी तुमचे मिश्र जॉबवरती जातात
त्या अगोदरच तुम्ही स्वतः शिवमंदिरामध्ये जाऊन या आणि शिवलिंगावरती जे काही चंदन लावलेलं असेल तर ते चंदन थोडंसं घ्या आणि ते घेऊन घरी या आणि ते आपल्या मिश्रांना लावायचं आहे. चंदन हे थंड स्वरूपाचं असतं, त्याच्यामुळे आपलं मस्तिष्कसुद्धा थंड राहतं आणि त्याच्यामुळे पतिदेवांचं मस्तिष्कसुद्धा थंड राहील आणि त्यांचं जे काही वागणं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर बदल होतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर श्रावणामध्ये व्रत करताय आणि आपलं आरोग्य किंवा आपलं सौभाग्य जे आहे ते अबाधित राहावं असं आपल्याला वाटतं आहे, तर श्रावणामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही आपल्या पतीचं दर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला शक्य नसेल रोजच्या रोज, तर किमान आपण श्रावणी सोमवारचं व्रत करत असतानाच तरी दर्शन घ्यावं. सकाळी उठल्या घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मंदिरातून आल्यानंतर घेतलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर जे व्यक्ती आपल्या घरामध्ये वडीलधारे असतात तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आपल्याला या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने घ्यायचे आहे. त्याचबरोबर पुढचा म्हणजे चौथा महत्त्वाचा नियम आहे की आपण जेव्हा पण मंदिरामध्ये किंवा शिवजींची पूजा करतो तर त्याच्यामध्ये कसे कपडे घालायचे यालासुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणजे भोलेनाथांच्या पूजेच्या वेळी असं म्हटलं जातं की पुरुषांनी धोतर घालणं योग्य मानलं जातं आणि पूजेच्या वेळी तुम्ही परिधान केलेले जे कपडे आहेत ते स्वच्छ असावेत याची काळजी घ्यायची आणि नवीन कपडे खरेदी करून पूजा करायची असं काही नाही, पण तुम्हाला स्वच्छ कपडे जे आहे ते परिधान करायचे आहे. आणि महिला असतील तर बघा, महिलांसाठी नक्की त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावं हे खूप महत्त्वाचं असतं. हा महिना भोलेनाथांना समर्पित असतो, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही काळ्या किंवा मग निळ्या रंगाचे कपडे घालून भगवान भोलेनाथांची पूजा करू शकत नाही, कारण ते रंग निगेटिव्हिटी पसरवतात असं म्हटलं जातं. जर तुम्ही चांगल्या रंगाचे म्हणजे जे हिरवा रंग असेल तर तो हिरवा रंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा पण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा कराल तेव्हा नक्कीच तुम्ही हिरवेच कपडे घाला. श्रावण महिन्याव्यतिरिक्त शिवरात्रीलाही भाविक हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात. शंकराच्या पूजेच्या वेळी हिरव्या व्यतिरिक्त आपण पांढऱ्या रंगाचे, केशरी रंगाचे, लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे कपडे देखील सर्वोत्तम मानले जातात. या पाच रंगांपैकी तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे पूजेसाठी घालू शकता, पण काळा आणि निळा हे दोन रंग जे आहेत ते वर्ज्य ठेवा. म्हणजे प्रत्येक महिलेने आपल्याकडे एक हिरव्या रंगाची साडी, त्याचबरोबर आपल्याबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला असायला हव्यात. आणि त्या आपण जेव्हा कधी पूजा करतो किंवा भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जातो तर तेव्हा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या परिधान करू शकता. पांढऱ्या रंगाची साडी असेल तरीसुद्धा चालते, कारण भगवान भोलेनाथांची पूजा करत असताना पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा घातले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे महिलांनी प्रत्येक शृंगार करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं, किमान श्रावण महिन्यामध्ये तरी. आणि त्यासाठी तुम्ही पायामध्ये जोडवी असतील किंवा पैंजण असतील किंवा मग हातामध्ये हिरव्या बांगड्या असतील, बोटांमध्ये अंगठी असेल, नेलपेंट असेल, त्याचबरोबर मेहंदी काढलेली असावी. मेहंदी काढण्यालासुद्धा श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं, कारण मेहंदी लावल्यानंतर माणसाला स्वतःचं माइंड जे आहे ते शांत होतं, तिचा सुगंधसुद्धा छान असतो आणि ते सौभाग्याचं एक लेणं म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर कपाळावरती टिकली आणि भांगेमध्ये कुंकू भरा किंवा मग सिंदूर लावा, कानामध्ये, गळ्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत शृंगाराच्या गोष्टी त्या आपल्या प्रत्येक महिलेला या श्रावण महिन्यामध्ये पाळायच्या आहेत, करायच्या आहेत. या गोष्टी तुम्ही लावत नाही किंवा घालत नाही याने काय फरक पडतो असं जर वाटत असेल तर आपली ग्रहस्थिती जी आहे ती डगमगते, ग्रहस्थिती चांगली राहत नाही आणि त्याच्यामुळे आपोआपच काही वाईट परिणाम त्याचे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात आणि मग आपण दोष देत बसतो ते नशिबाला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं, पण त्या आपण नियमितपणे पाळायला हव्यात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.